ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षण निवडणूक निकालानंतर काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. राज्यात मुदत संपलेल्या 14,000 ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असतानाच राज्य सरकारनं घेतलेल्या एका निर्णयामुळं सध्या संभ्रम निर्माण झाला आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेक इच्छुकांचा यामुळं भ्रमनिराश झाला आहे. त्यामुळं राज्य सरपंच परिषदेनं आता या निर्णयाला विरोध सुरू केला असून प्रसंगी न्यायालयामध्ये धाव घेण्याची तयारी परिषदेकडून सुरू झाली आहे.